जय महाराष्ट्र. आवाज जरा अजून दुमदुमला पाहिजे, तो थेट पोचला पाहिजे. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, त्याचप्रमाणे इंद्रदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून, कर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन करून, आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे मला वाटत 25 ते 30 वर्ष म्हणजे या विभागाचे आमदार बाबासाहेब भोसले होते आणि ते मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून कुर्ल्याला पहिला प्रथम मुख्यमंत्र्यांचे पाय लागले होते, आणि त्याच्यानंतर 25 ते 30 वर्षांनी आज माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे पाय आपल्या कुर्ल्याला धरले लागले. आपल्या सर्वांच्याच वतीने मी त्यांचं हृदयपूर्वक स्वागत करतो. आज खरोखरच म्हणजे गेल्या 5-6 दिवसापासून सर्वच नागरिकांची मागणी होती सातत्याने, आपल्या विभागातले विविध प्रश्न आहेतच, पण त्या मागणीनुसार की माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकदा भेटायचं आहे, आम्हाला काय सामान्य कार्यकर्त्यांचा एकच विषय असतो तो म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे, पण निश्चितपणे माननीय शिंदेसाहेब सुद्धा जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना देत असतात, आणि तसा वेळ त्यांनी आजही आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. आपल्या विभागाचे विविध प्रश्न आहेत. माननीय मुख्य म्हणजे आम्ही सर्व जे भांडत होतो गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि गेल्या 5 वर्षांमध्ये की मुंबई किंबहुना आपला कुर्ला विभाग चेंबूर विभाग जे शब्द आम्ही निवडणुकीला मतदारांना दिले होते, आपल्या सर्वांना दिले होते, नागरिकांना दिले होते, ते प्रश्न सुटले गेले पाहिजे ही आमची सातत्याने मागणी होती. सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा, सातत्याने वेळोवेळी मागणी करून सुद्धा, सातत्याने बैठकीची मागणी करून सुद्धा हे प्रश्न सुटत नव्हते, पण एकमेव मंत्री, एकमेव नगरविकास मंत्री किंवा आमचे नेते म्हणून जेव्हा आम्ही एकनाथ भाईंकडे जायचो तेव्हा ते प्रश्न तात्काळ आमचे त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं ते आमच्यासाठी काम करायचे आणि आमच्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायचे. आणि असे एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झालेले आहेत, एक जनसामान्यांचं नेतृत्व आज आपल्या सर्वांनाच लाभलेलं आहे. आज आपल्या कुर्ला चुनाभट्टी चेंबूर परिसर हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे, आणि या मतदारसंघामध्ये विशेष करून म्हाडाची वसाहत कलेक्टर लँड जिल्हाधिकारी जागेवरती कलेक्टर लँड वरती सगळे ग्रँडमन धोरण, त्याचप्रमाणे वाडिया इस्टेटवरील जागा, त्याचप्रमाणे स्वदेशी मिलचा विषय, अशा एक ना एक अनेक विषय, वाडिया इस्टेटवरील जागा, एक ना अनेक प्रश्न, आणि विशेष करून ग्रहणमान धोरण मुंबईमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे ग्रहणमान धोरण, आणि ग्रहणमान धोरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. आज गेल्या 50 ते 60 वर्षांपासून मुंबईमध्ये ज्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत त्यांचं पुनर्विकास झालेला नाही, किंबहुना तशा प्रकारचं नियम किंवा सातत्याने मी 2014 आमदार झालो आहे जो शब्द दिला होता माडाच्या पुनर्विकासाचा एफएसआयचा, त्यावेळेला मी सुद्धा सत्तेविरुद्ध आंदोलन केलं आणि त्यामध्ये यश आलं. 2015 माननीय त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली आणि शेअर बेसिसच्या ऐवजी आपल्याला एफएसआय उपलब्ध झाला, प्रीमियम उपलब्ध झाला, पण त्याच्यावर अनेक विषय माडाचे प्रलंबित आहेत. आत्ताचे जे मागच्या 2.5 वर्षामध्ये जे ग्रहणमान मंत्री होते त्यांच्या पाठीमागे सारखा सातत्याने लागलो होतो, पण कुठलेच प्रश्न अजूनपर्यंत त्यांनी किंवा बैठका सुद्धा घेतल्या नव्हत्या, आणि म्हणून सातत्याने हे विषय प्रलंबितच राहत गेले. आज बरेच आपल्या विभागामधले बरेच नागरिक विविध भागातले आलेले आहेत, मग ते पिस्तम सागर मधील कलेक्टर लँडचे विशेष युष्टी मधील लोक आहेत. आज कलेक्टर लँड मध्ये सुद्धा साहेब शेवटची कॅबिनेट घेतली त्याच्यामध्ये घाईघाईने त्यांनी जो 8 मार्चला प्रलंबित जो विषय होता जो स्टे होता तो त्यांनी मुदतवाढ जी द्यायची होती ती मी गेल्या 3 महिन्यापासून मागे होतो, त्यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली पण तीही अर्धवट दिली आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या करायला पाहिजेत पुनर्विकासासाठी ते नियम बाजूला सगळे ठेवून फक्त जी आर घाईघाईने काढण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे. आणि पीडब्ल्यूआर म्हणा किंवा जे 5% आपण मागणी करतो सर्व नागरिकांच्या वतीने, तर ते सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. आणि तातडीने पहिल्या प्रथम मला वाटतं कलेक्टर लँडवरील मुंबईमध्ये जवळ 3000 घरी म्हणून संस्था आहे,
आणि त्यांचा जर आपण न्याय दिला तर निश्चितपणाने जवळजवळ 2 ते 3 लाख लोकांना मुंबईतला याचा फायदा होणार आहे. आणि त्याच पद्धतीने म्हाडाचा विषय सुद्धा आहे. म्हाडामध्ये सुद्धा वारंवार नियम बदली केले जाते, स्वतःच्या सोयीनुसार नियम चेंज केले जात आहेत. त्याच्यामध्ये पूर्वी साहेब एक बिल्डिंग डेव्हलपिंगला आपण घेत होतो, पण आता क्लस्टर डेव्हलपमेंटची नवी स्कीम तत्कालीन गृहमंत्र्यांनी आणली. आणि त्याच्यामुळे हे जे विविध विषय त्यांनी केलेले आहेत, म्हणजे फायली जर का म्हाडामध्ये आल्या तर पूर्वी म्हाडामध्ये VP स्तरावरती पर्यंत फायली सँक्शन होत होत्या, त्या आता गृहमंत्रालयापर्यंत त्यांनी मागवून घेतल्या अंतिम फाईल मंजुरीसाठी. आणि याच्यामुळे दिरंगाई किंवा प्रकल्प जे मार्गी लागत नाहीयेत या सर्व गोष्टीमुळे लागत नाहीयेत. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ववत आणायचे जे पूर्वीची धोरण होते ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी जर का नाही आणले तर पुन्हा इथं आज कलेक्टर लँड वरीलच आपणच जेव्हा आपण सर्व एकत्रित होतो त्यावेळेला कलेक्टर लँड वरील एक नाईकनगर म्हणून एक सोसायटी गेले 50-60 वर्ष ती 50-60 वर्षापूर्वी तिचं डेव्हलपिंग झालं होतं. गेल्या 3-4 वर्षापासून ती डेव्हलप जीर्ण पडीक म्हणजे अवस्थेमध्ये होती, मोडकळीस कधीही पण पडेल अशा अवस्थेमध्ये होती. आणि तो प्रसंग आलाच, आज 19 नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले. आणि म्हणून हे धोरण जर का जोपर्यंत लवकर लवकर करत नाही तर असे किती आपण मृत्यूमुखी नागरिक बघणार आहोत. आणि म्हणून तातडीने ही धोरण जे आहेत विविध जागेवरील म्हणजे महापालिकेची असतील, म्हाडाची असतील, कलेक्टरची असतील, वाडियाच्या जागेवरची असतील, विविध गिरणी कामगार असतील, त्यांचे सर्वच विषय हे तातडीने सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने माझ्या विभागामध्ये सर्वात साहेब चुनापट्टी विभाग आहे, कुर्ला वेस्ट विभाग आहे. त्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षापूर्वीची मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी मिल, ही स्वदेशी मिल बरेचसे कामगार वाटत आलेले आहेत. आणि सगळ्यांचीच मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. 2000 ही मिल बंद पडली, त्याच्यानंतर जवळजवळ गेल्या 18 ते 20 वर्षांमध्ये कोणीच हा प्रश्न मार्गी लावला नाही. पण जेव्हा मी 2014 या ठिकाणी आलो शब्द दिला होता, कारण मी सुद्धा गिरणी कामगाराचा मुलगा, आणि त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्यासाठी सुद्धा फार महत्वाचा होता. आणि तातडीने सर्व कामगारांना एकत्र करून, सर्व युनियनना एकत्र करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तातडीने अग्रीमेंटही झाले, सर्व कामगार एकत्र आले, युनियन एकत्र आल्या, आणि हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून पावलं पडत आहे. फक्त आपल्याच विनंती एकच आहे की तातडीने आपण जे व्यवस्थापन आहे, ज्यांनी आता घेतलेली ही जागा आहे, आता लिक्विडेटरच्या ताब्यामध्ये आहे, तर तातडीने या गिरणी कामगारांना जर देणी अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे, 3000 कामगार या ठिकाणी आहेत, त्यांना हे देण्याचा विषय आणि मुख्यमंत्र्यांच्या घरांचा विषय हे दोन विषय त्यांचे तातडीने या महिने 2 महिन्यामध्ये सोडवले गेले तर निश्चितपणे एक त्यांची जी आज खरोखर त्यांची उपासमार सुरू आहे. प्रत्येक मी स्वतः फिरतोय सोनावट्टीमध्ये तर बरेच कामगार सुद्धा हवालदिल झालेले आहेत, तर यांची कुठेतरी लवकरात लवकर व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला या ठिकाणी वाडिया इस्टेटची फार मोठी जागा आहे, म्हणजे माझ्या कुर्ला विधानसभेतच नाही तर वाडिया किंवा खोताच्या जमिनी असतात, त्या संपूर्ण मालकी हक्कावर असतात. आणि म्हणजे तिथे जेव्हा डेव्हलपिंग करायचं मालकाची परमिशन लागते, प्रत्येक वेळी वाडिया आपला स्क्वेअर फीटचा भाव सांगून प्रत्येक वेळेला डेव्हलपिंगच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करत असतात. आणि म्हणून हा विषय सुद्धा सरकार महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनातून आपण धोरणात्मक निर्णय याच्या बाबतीत घेतला गेला पाहिजे. एक सर्वसामान्य नागरिकांना या रहिवाशांना न्याय दिला पाहिजे या दृष्टीने सुद्धा मी या ठिकाणी मागणी करत आहे. आणि त्याच पद्धतीने काही रेल्वे वसाहतीवरील विशेष करून माझ्या विभागात साळवेनगर आहे, क्रांतीनगर आहे, हे की पण गेले 30-40 वर्ष त्या ठिकाणी जात आहे, तर त्यांना सुद्धा त्याच जागेवरती त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे या दृष्टीने माझी मागणी आहे. तर ती सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. प्रश्न तसे खूपच आहेत. SRA जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा बराच गोंधळ, बरेच रखडलेले विषय आहेत. जसे म्हाडाचे आहे, म्हाडामध्ये सुद्धा अजूनपर्यंत नागरिकांना पोझिशन दिलेले आहे पण OC मिळालेली नाही आहे, असे सुद्धा बरेच विषय प्रलंबित आहेत, तर ते सुद्धा मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. असे एक ना एक विषय म्हणजे SRA सुद्धा त्याच पद्धतीने आहे. SRA सुद्धा बरेच डेव्हलपर्सनी बराच गोंधळ घालून ठेवलेले आहे, ते सुद्धा मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे सगळे विषय, त्याचबरोबर माझ्या विधानसभे लागूनच सिद्धार्थ कॉलनी आहे, या सिद्धार्थ कॉलनीमधील सुद्धा जवळ 3 ते 4 हजार नागरिक रहिवासी त्या ठिकाणी म्हणजे झोपड्या तिकडे त्या ठिकाणी आहेत. आणि सातत्याने अदानी इलेक्ट्रिकलच्या वतीने त्या ठिकाणी वीज कट केली जात आहे. आणि सातत्याने काही वीज बिल असेल किंवा काय असेल त्या संदर्भात जरा महत्वाची बैठक घेऊन या सिद्धार्थ कॉलनीमधील हजारो लोकांना न्याय देण्याची फार मोठी आवश्यकता आहे.
त्याचप्रमाणे मागे साहेब आपल्याला सांगितलं होतं की टाटा नगर विभाग म्हणजे चुनावट्टीमध्ये येतो, तर टाटा नगरचा सुद्धा विषय अत्यंत ज्वलंत आहे. त्यांना आज त्यांची बोटपेसाली इमारत होती, त्यांना आज घराबाहेर काढलेलं आहे. आज ते महापालिका शाळेमध्ये राहत आहेत सर्व जे आपल्या कुटुंबियांना घेऊन. आज त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांना तातडीने ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध करून देणं फार आवश्यक आहे. जिथे जिथे दरडी कोसळत आहे, जिथे जिथे मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, त्यांना कुठेतरी त्यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने मदत मिळावी इशी सुद्धा माझी या ठिकाणी मागणी आहे. प्रश्न खूप आहेत, मला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री यांचा जोर जो आहे किंवा जो धडाका आहे तो ह्या हे सर्व प्रश्न त्यांच्या समोर काहीच नाही आहेत. आणि निश्चितपणे सर्व प्रश्न किंवा अजूनही जे प्रश्न आपल्याला आपण म्हणतोच आहोत की आपल्या विभागाचा विकास त्याचप्रमाणे मुंबई किंबहुना महाराष्ट्राचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनाच आपण सर्वच सोबत आज रहिवासी आज सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच हृदयपूर्वक मी सर्वांचं स्वागत करतो. गेल्या बरेच तास आपण या ठिकाणी बसलेले आहात, जेवढे तुम्ही आतमध्ये आहात तेवढे बाहेरही होते. काही लोकांना नाईलाज असतं परत पाठवावं लागलं, पण पुढच्या वेळेस साहेब आपण बोललात मला की आपण मैदानामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊ. पावसाळ्यानंतर निश्चितपणे दिवाळीमध्ये आपण निश्चितपणे मैदानावरतीच मोठा कार्यक्रम घेऊ. आणि त्यावेळेलाही जे प्रश्न मी मांडलेले आहेत ते प्रश्नांची सोडवणूक तोपर्यंत झालेली असेल असा मला विश्वास या ठिकाणी एक वाटतोय. पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आपल्या सर्वांच्याच वतीने, कारण आपल्या सर्वांचीच इच्छा आहे, मला सर्वच विविध संस्था ज्या ठिकाणी आलेले आहेत, बरेचसे नागरिक आलेले आहेत, पण आपल्या सर्वांच्याच वतीने फक्त विविध प्रभागातून मी 5-6 लोकांना बोलून आपण त्यांच्या हस्तेच मी तुमचं प्रतिनिधित्व म्हणून आपण माननीय शिंदे साहेबांचा सत्कार करूया. आणि त्याचप्रमाणे सोबत आमच्या काही सहकारी आमदार आहेत, त्यामध्ये संजय सिरसाड साहेब आहेत, त्याचप्रमाणे प्रकाश सुर्वे आहेत, त्याचप्रमाणे बालाजी कल्याणकर आहेत, आणि सर्वात माझे जवळचे मित्र दिगंबर नाईक आपले अभिनेते ते सुद्धा या ठिकाणी आहेत. कदाचित मालवणीमध्ये ते आज भाषण आणि किंवा गाणं वगैरे गातील या नवीन सरकारचं चांगलं व्हावं किंवा जे विरुद्ध आहेत त्यांचं काय व्हावं ते गाण्यामध्ये येईल त्यांच्या. तर त्यामुळे निश्चितपणाने आज हे सर्व उपस्थित आपण सर्व उपस्थित आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून जे जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आहे ती निश्चितपणे पार पाडणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निश्चय व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.